चला नमस्कार सर्वांना एकदा कन्फर्मेशन द्या ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा कन्फर्मेशन द्या सर्वांनी चला नमस्कार सर्वांनी एकदा कन्फर्मेशन द्या ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का चला फास्ट बघा आता ज ओके प्रताप शिंदे जय शिवराय एक महत्वाचा मुद्दा आपण आज ॲनालिसिस करणार आहे बघा येणाऱ्या सर्व एक्झामसाठी चालू घडामोडी हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे तुमचा सेवा वगैरे असेल पोलीस भरती असेल किंवा एम पी वगैरे असेल इनफॅक्ट ज्या रेल्वेचे एक्झाम आहे किंवा सेंट्रलच्या ज्या एक्झाम आहे त्यासाठी फार महत्त्वाचा टॉपिक हा आणि गेम चेंजर ठरत असतो ठीक आहे त्याच दृष्टिकोनातून आपण काय करणार आहे बघा महत्त्वाचे आज काही टॉपिक डिस्कस करणार आहे जे आपले कृषी आणि पर्यावरणाशी रिलेटेड आहे यामध्ये काही अहवाल असेल काही स्थळे वगैरे असेल यामध्ये बऱ्याच वेळेस अगोदर प्रश्न येऊन गेला आहे सध्या संख्या किती आहे किती वाढले ठीक आहे स्टार्टिंगला किती होते यामध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त आहे कोणत्या राज्यामध्ये सर्वात कमी आहे या टाईपचे प्रश्न यामध्ये विचारले जातात ठीक आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे चला एकदा फायनल कन्फर्मेशन द्या स्टार्ट करायचं का ओके ऑडिओ क्लिअर आहे ओके गुड आफ्टरनून ऑल ऑफ आफ यू क्लिअर आणि इनफॅक्ट आपण सध्या डाटा ॲनालिसिस करणार आहे तर यामध्ये प्रश्न कसा विचारला जाईल हे आपल्यासाठी महत्त्वाचं असतं बघा सध्या सध्याचे कंडिशनला हे सगळे वन लाइनर प्रश्न विचारले ला जात आहेत आणि हा सोर्स जास्त करून इंडियन एक्सप्रेस असेल पी आय बी असेल द हिंदू असेल आणि जी के टू ओची वेबसाईट असेल कोणत्याही एक्झामला जो काही प्रश्न आला आहे तो जर आपण एक्झाम झाल्यानंतर गुगलला सर्च केलं आहे ना त्याचा जो सॉर्स आहे त्याचा जो रेफरन्स आहे आपल्याला लगेच समजते हा कोणत्या तरी न्यूजपेपरची हेडलाईन होती आणि तो ॲज इट इज ते उचलतात त्याच दृष्टिकोनातून आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे ओके चला आता लक्ष द्या सर्वांनी पुढं बघा आपण भारतातील रामसहस्थळे हा टॉपिक अभ्यासणार आहे यामध्ये सर्वात महत्वाची एक गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्या सर्वांनी जानेवारी दोन हजार मध्ये जानेवारी दोन हजार जाने चोवीसमध्ये सध्या जी आपली स्थळे आहेत ती टोटल ऐंशी झालेली आहे इथं सुद्धा तुम्हाला प्रश्न बनवू शकतो की टोटल भारतामध्ये रामसहस्थळाची संख्या किती जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत अपडेटेड आहे टोटल किती तर तुमचं आन्सर असलं पाहिजे बघा इथं ऐंशी क्लिअर आणि यामध्ये अजून एक महत्वाचं म्हणजे पाच नवीन स्थळाचा यामध्ये समावेश करण्यात आलाय आता ती कोन -कोन ते पाच कोण कोणते हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे ठीक आहे सध्याच्या कंडिशनला अगोदर आपल्याकडे किती होते पंच्याहत्तर पण आता ऐंशी झाले आहे आता पाच कोणते नवीन ॲड झाले यामध्ये ते आपण बघू ते बघा ते, ते आहे तीन कर्नाटकमधील आणि दोन तमिळनाडूमधील नाव व्यवस्थित लक्षात घ्यायचे ठीक आहे मागील केरे संवर्धन राखीव क्षेत्र कर्नाटक अक समुद्र पक्षी संवर्धन राखीव क्षेत्र हे सुद्धा कर्नाटक मधीलच आहे आगनशिनी खाडी हे सुद्धा कर्नाटकमध्ये आहे आणि करायवेती पक्षी अभयारण आणि लांगूड शोला अभयारण्य हे दोन स्थळ तमिळनाडू मध्ये तीन कर्नाटकमध्ये आणि दोन मध्ये चला मुद्दा क्लिअर पाच नवीन कोण कोणते ऍड झाले सर्वांना समजले का नावा सैत कमेंट्स करा फास्ट अकडं तर माहीत असणं गरजेचंच आहे तुम्हाला अगोदर पंचाहत्तर होते आता ऐंशी झाले जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत आणि अजून एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे डेट व्यवस्थित लक्षात घ्या एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत अपडेटेड आहे ओके डन चला क्लिअर हा त्यामध्ये तीन मधील आहे आणि दोन तामिळनाडूमधील आहे राज्यांची नावे व्यवस्थित लक्षात घ्यायची क्लिअर मुद्दा आता अजून एक महत्वाचा मुद्दा आपण मागच्या क्वेश्चन पेपरचा अनॅलिसिस केलं एमपीएससीच्या तर एक गोष्ट आपल्याला लक्ष देते यावरती प्रश्न येऊन गेला ऑलरेडी बघा की सर्वाधिक रामसह स्थळाची संख्या कोणत्या राज्यामध्ये आहे आतापर्यंत जे काही सर्वाधिक रामसह स्थळ होते ते उत्तर प्रदेश या राज्यामध्ये टोटल त्यांची संख्या होती दहा पण हा आकडा किंवा हे राज्य याचं क्रमांक आता चेंज झाला आहे सध्याच्या कंडिशनला तमिळनाडू या राज्यामध्ये सर्वात जास्त रामसंस्थळ आहे त्यांची संख्या आहे सोळा आणि उत्तर प्रदेश जे अगोदर एक नंबरला होतं सध्या ज्या कंडिशनला ते आहे सेकंड नंबरला तिथे स्थळांची संख्या आहे दहा क्लिअर एक नंबरला तमिळनाडू सेकंड उत्तर प्रदेश त्या नंबर त्यानंतर बघा ओडिसा आणि पंजाब प्रत्येकी सहा सहा यांचा हा थर्ड क्रमांक लागतो आणि फोर्थ आहे बघा जम्मू काश्मीर ते, ते पाच रामसह संख्या आहे चला कमेंट्स करा फॉरवर्न ओके हो ठीक आहे ठीक आहे चालेल काय करा मिनिमम एक चार्ट बनवायचा आणि तेमध्ये काय अपडेटेड होत असतं ते ॲड करायचं त्यामध्ये इथं तमिळनाडू एक नंबरला उत्तर प्रदेश सेकंड नंबरला आणि सोबत संख्या किती आहे हे सुद्धा लक्षात ठेवत चला ठीक आहे संख्या कमेंट्स करत चला तमिळनाडू किती सोळा डन आणि हे तुम्हाला पाठ असलं पाहिजे येणाऱ्या कोणत्या ना कोणत्या एक्झाम मध्ये तुम्हाला यावरती शंभर टक्के प्रश्न दिसणार आहे ओके सोळा आणि युपी दहा आता तुम्ही काय जर समजा जुने पुस्तकं वगैरे वाचणार असेल तर त्यामध्ये तुम्हाला हा रेफरन्स आपलं युपीचा इथे हे दहा होते आणि तो पहिला राज्य होता आपल्यामध्ये आपल्या भारतामध्ये की सर्वात जास्त रामसह स्थळाची संख्या तिथे होती पण सध्या हे चेंज झालंय तमिळनाडू आता एक नंबरला आहे सोळा रामसह स्थळ सहित क्लिअर चलो नेक्स्ट आता या संबंधित काही महत्वाचे मुद्दे ओके नमस्कार बघा या संबंधित काही महत्त्वाचे मुद मुद्दे आपल्याला इनफॅक्ट माहीत असणं गरजेचं आहे ते म्हणजे हा जो करार झाला बघा इराण या शहरामध्ये आणि डेट वारंवार विचारल्या जाते ती म्हणजे दोन फेब्रुवारी एकोणीसशे एकाहत्तरमध्ये हा करार झाला आहे कराराचे ठिकाण रामसर जे की इराणमध्ये आहे अंमलबजावणी कधीपासून झाली एकवीस डिसेंबर एकोणासशे पंच्याहत्तर आपण कधी स्वीकार केलं म्हणजे भारताने कधी स्वीकार केलं आहे एक फेब्रुवारी एकोणावीसशे ब्याऐंशी आणि पांतळ प्रदेश दिन कधी असतो दोन फेब यावरती सुद्धा प्रश्न येऊन गेलाय ठीक आहे हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे त्यानंतर महाराष्ट्रातील रामसर क्षेत्र फार महत्वाचा टॉपिक आहे हा हे तुम्हाला कंपल्सरी पाठच असले पाहिजे एक लोणार सरोवर नांदूर मधमेश्वर आणि खाणे सॉरी किती ठाणे खाडी हे तीन क्षेत्र आपल्या महाराष्ट्रामधील आहे क्लिअर का ओके महाराष्ट्रामधील तीन सर्वात जास्त विचारलं गेलं तमिळनाडूमध्ये सोळा आहे सेकेंडला उत्तर प्रदेश दहा आहे आणि महाराष्ट्रामध्ये तीन आता त्यातल्या त्यात अजून एक महत्त्वाचा मुद्दा सर्वात मोठं रामसर क्षेत्र कोणतं तर ते आहे सुंदरबन वेटलँड जे पश्चिम बंगालमध्ये आहे सोबतच सर्वात लहान जर विचारलं गेलं तर ते सुद्धा लक्षात ठेवत चाला जे हिमाचल प्रदेशमध्ये आहे बघा रेणुका वेटलँड म्हणून सर्वात मोठं आणि सर्वात लहान हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं ओके okay? महाराष्ट्रात तीन करेक्ट आणि कोणत्याही अँगलनं जर प्रश्न विचारला गेला तर तुम्हाला ते क्लिअर असलं पाहिजे ठीक आहे आणि सर्वात जुने हे चिलका सरोवर एकोणीसशे एक्क्याऐंशी चला क्लिअर इथपर्यंत थम करा सर्वांनी फास्ट क्लिअर का ओके okay. प्रश्न कसाही आला फिरून तर तुम्हाला ते क्लिअर असलं पाहिजे महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवत चला चला घ्यायचं नेक्स्ट डन बघा हा भाग आपल्यासाठी सा नवीन आहे जे वेटलँड सिटी ऑर्गेशन आहे यामध्ये केंद्र सरकारने काय केलंय बघा रामसर करारा अंतर्गत वेटलँड सिटी ऑर्गेशन योजनेसाठी तीन शहराचं नामांकन केलंय बघा जे काही आपण नामांकन वगैरे करत असतो त्यावरती आतापर्यंत हिस्ट्री आहे प्रत्येक वेळेस प्रश्न येऊन गेलाय ते शहरं कोणकोणती बघा यामध्ये इंदूर मध्य प्रदेश भोपाळ मध्य प्रदेश आणि उदयपूर राजस्थान हे तुमचं पाठच असले पाहिजे तुम्हाला कोणत्या ना कोणत्या एक्झाम मध्ये हे शंभर टक्के विचारलं जाणार आहे ठीक आहे बाकी एवढं काही महत्त्वाचं नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकूण आतापर्यंत आपण जर आपला इतिहासाचा विचार केला तर आपल्या भारतामधील कोणत्याही शहराला इथं हा दर्जा मिळालेला नाही आहे क्लिअर ओके हे तीन शहराची नावे लक्षात ठेवा चला अशा प्रकारे आपण रामसर क्षेत्र हे थोडं ब्रीफमध्ये अॅनालिसिस केलं आणि सर्व महत्त्वाचे मुद्दे त्यामध्ये आपण टाकलेले होते प्रश्न आला तर तुमचा जाणार नाही चला नेक्स्ट बघू एक अहवाल आहे भारतातील बिबट्यांची स्थिती अहवाल बघा आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये एक बॅचमध्ये घेतलं होतं आपण त्यामध्ये भारतातील वाहगांची जी संख्या आहे ठीक आहे त्यांचा अहवाल आपण अॅनालिसिस केलं होतं यामध्ये जगातील पंच्याहत्तर टक्के आपल्या आपल्याकडे आहे भारतामध्ये तसंच बिबट्यांचा अहवाल आहे एकोणतीस फेब दोन हजार चोवीस रोजी प्रकाशित करण्यात आला आहे सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाची आहे यामध्ये बघा गणना करणारी संध्या संस्था राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण म्हणजे एन टी सी ए बघा एन टी सी एची स्थापना ही आपल्याच पुढाकाराने झाली आहे म्हणजे आपल्या देशात जे पंतप्रधान आहे नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने एन टी सी एची स्थापना झालेली आहे आणि भारतीय वन्यजीव संस्था या दोन संस्था काय करत असतात गणना आणि सर्वात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे ही आवृत्ती किती होती हे विचारला जाऊ शकतं तुम्हाला तर पाचवी आवृत्ती होती किती आवृत्ती पाचवी आणि या गणनेनुसार सध्या भारतातील बिबट्यांची संख्या ही तेरा हजार आठशे चौऱ्याहत्तर होती सर्वांनी कमेंट्स करायचं एकदा किती होते म्हणून डायरेक्टली आकडा सुद्धा विचारला जाऊ शकतो तुम्हाला टन तेरा हजार आठशे चौऱ्याहत्तर आणि तीच संख्या दोन हजार अठरा जर विचार केला तर बारा हजार आठशे बावन्न होती म्हणजे एकंदरीत संख्या आपल्याकडे वाढलेली आहे आता बघा यामध्ये सुद्धा जे पहिले राज्य ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की सर्वात जास्त बिबटे कोणत्या राज्यामध्ये आहे त्याच दृष्टिकोनातून जर विचार केला तर मध्य प्रदेश एक नंबरला आहे जवळपास तीन हजार नऊशे सात एवढे आकडे म्हणजे एवढे बिबटे कुठे आहे मध्य प्रदेशमध्ये सेकंड आपल्या महाराष्ट्राचा क्रमांक लागतो एकोणीसशे पंच्याऐंशी ठीक आहे ही अठराची गणना आहे आणि ही बावीसची म्हणजे ही आकड्यावर आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे एक नंबरला आहे मध्य प्रदेश सेकंड आहे महाराष्ट्र थर्ड आहे कर्नाटक फोर्थ तमिळनाडू आणि फिफ्थ छत्तीसगड क्लिअर पाचही राज्याचे नाव व्यवस्थित लक्षात घ्या ओके मध्य प्रदेश महाराष्ट्र कर्नाटक तमिळनाडू आणि छत्तीसगड ससा आकडे विचारलं जात नाही पण तरी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा राज्य तुम्हाला डायरेक्टली विचारलं जाऊ शकते क्लिअर चलो नेक्स्ट बघा थोडंसं ऑल ओव्हर आपण जर आपल्या भारताचा विचार केला तर सर्वात जास्त मध्य प्रदेशमध्ये तीन हजार नऊशे सात त्यानंतर राजस्थान सातशे एकवीस सातशे एकवीस उत्तराखंड सहाशे बावन्न महाराष्ट्र एकोणीसशे पंच्याऐंशी आणि हा जो डाटा आहे ना हा द हिंदूचा आहे द हिंदूचं पेज आपण ॲज इट इज घेतलेलं आहे ठीक आहे ऑथेंटिक डाटा आहे टोटल तेरा हजार आठशे चौऱ्याहत्तर ठीक आहे क्लिअर हो याची पी डी एफ मी सुद्धा टेलिग्रामला टाकून देतो तुम्हाला एकदा रिव्हिजन त्यामधनं करून घ्यायचं हो लेक्चर रेकॉर्डेड असेल काही प्रॉब्लेम नाही यूट्यूबला असेल आणि सर्वात महत्त्वाचा एक आकडा अजून व्यवस्थित लक्षात घ्या ॲन्युअल ग्रोथ रेट जे आहे आपलं ठीक आहे बिबट्यांचं वन पॉईंट झिरो एट वन पॉईंट झिरो एट पर्सेंट हा एक आकडा लक्षात ठेवायचा वन पॉईंट झिरो एट क्लिअर चलो नेक्स्ट बघा थोडस आता आपण राज्य बघितले व्याघ्र प्रकल्पाचा विचार केला तर कोणत्या व्याघ्र प्रकल्पामध्ये सर्वात जास्त यांची संख्या आहे एक नंबरला आहे सागर जे आंध्र प्रदेशमध्ये आहे त्यानंतर सेकंड पन्ना जे मध्य प्रदेशमध्ये आहे आणि थर्ड सातपुडा मध्य प्रदेशमध्येच आहे ठीक आहे त्यानंतर विभागानियाबिबट्यांची संख्या जर आपण बघितली तर मध्य भारत व पूर्व घाटामध्ये जवळपास आठ हजार आठशे वीस त्यानंतर सेकंड पश्चिम घाटामध्ये आपल्याकडे त्यानंतर तीन हजार पाचशे शहाण्णव आणि शिवालिक टेकड्या व गंगेचे मैदान यामध्ये अकराशे नऊ आणि जे काय उरलेलं असेल ते ईशान्येकडील टेकड्या व ब्रह्मपुत्र जे नदी आहे त्याचा मैदानाचा प्रदेश यामध्ये ही संख्या सर्व आढळते ठीक आहे इथं सुद्धा प्रश्न केस केसमध्ये येऊ शकतो पण माहीत असणं गरजेचं आहे डिस्क अच्छा अंतर्गत सरांचं का तो रेगुलर लेक्चर आहे त्यांचं आपलं लेक्चर झाल्यानंतर त्यांचं लेक्चर आहे मध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली तुम्हाला तिथून जॉईन करायचं ठीक आहे चलो नेक्स्ट हा टॉप फाईव्ह डिस्ट्रिक्ट्स एकदम डीप डीपमध्ये जर प्रश्न विचारला गेला तर या टाईपचा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला की आपल्या भारतामधील जे टॉप फाईव्ह डिस्ट्रिक्ट त्या आहे त्यामध्ये बिबट्यांची संख्या आढळते त्यामध्ये जुनागड ठीक आहे त्यानंतर गिर सोमनाथ हे दोन नाव मात्र तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्यायचे जुनागड आणि गिर सोमनाथ आता बिबट्याबद्दल थोडंसं आपण बघितलंय तर शास्त्रीय नाव बघा पॅन्थेरा पॅरेडस फोसिका त्यानंतर यांचा जो आदिवास आहे म्हणजे कोणत्या कोणत्या देशामध्ये हे आढळतात यांचा विचार केला तर भारत नेपाळ भूतान आणि पाकिस्तान ठीक आहे त्यानंतर वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तरच्या अनुसूची एक मध्ये समावेश आहे किती एक मध्ये समावेश आहे त्यानंतर एनच्या रेड लिस्टमध्ये असुरक्षित म्हणून वर्गीकृत वर्गी हे एक फार महत्त्वाचं आहे असुरक्षित म्हणून वर्गीकृत बघा एनच्या जे काही लिस्ट असतात ते आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहे कोणकोणत्या लिस्ट असतात म्हणून आणि कोणकोणते प्राणी त्यामध्ये इन्क्लूड आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे ठीक आहे चलो जसं आपण बिबट्यांची गणना बघितली सेम हिमबिबट्याची गणना हा सुद्धा एक अहवाल आलेला आहे आणि तीस जानेवारी दोन हजार चोवीसचाच अहवाल आहे त्याच्या टायटलवरूनच आपल्याला समजतं आहे हिमबिबटे आता बघा हिमबिबटे म्हट म्हटल्यावर हे कुठं आणणार बर्फाई देशामध्ये याची जी आवृत्ती होती ही पहिली होती म्हणजे पहिल्यांदाच आपण ही अशी गणना केली त्यामुळे फार महत्त्वाचं आहे आवृत्ती ही पहिलीच होती आणि गणना करणारी संस्था ही वर्ल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया डब्ल्यू आय आय ठीक आहे सहकार्य कोणाचं उदयाना नेचर कन्झर्वेशन फाउंडेशन मैसूर आणि डब्ल्यू डब्ल्यू इंडिया ठीक आहे एकूण हिम बिबट्याची संख्या ही सातशे अठरा हा एक आकडा महत्त्वाचा आहे व्यवस्थित लक्षात घ्या सर्वांनी हिमबिबट्या दोघांमधील फरक लक्षात घ्या सातशे अठरा आणि सर्वाधिक हिमबिबट्याची संख्या ही, ही लडाखमध्ये आहे ती आहे चारशे सत्याहत्तर चारशे सत्याहत्तर ठीक आहे चारशे सत्याहत्तर आणि सर्वाधिक बिबटे कुठे आहे आत्ताच बघितलं आपण दोन्ही प्राणी वेगवेगळे आहे हे फक्त कुठं आढळतात बर्फ देशामध्ये आणि टोटल संख्या किती आहे सातशे अठरा आणि सर्वात जास्त कुठं आहे लडाखमध्ये चारशे सत्याहत्तर डिफरन्स क्लिअर का चलो फास्ट मुद्दा क्लिअर आणि हे जे लेक्चर आहे येणारी तुमची ग्रामसेवक हो असेल आरोग्यसेवक हो असेल इतर काही एक्झाम असेल सर्व एक्झामसाठी युजफुल असेल ओके नेक्स्ट घ्यायचं चला ओके okay. जसं आपण हिमबिबट्याचा अहवाल बघितलाय त्यामध्ये कोणकोणते राज्य टॉपला होते किंवा सर्वात जास्त संख्या त्या राज्यामध्ये होती सेम हिमबिंबट्याचं बघू एक नंबरला आहे बघा लडाख सेकंड उत्तराखंड जे एकशे चोवीस हिमबिबटे त्यामध्ये आहे त्यानंतर हिमाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश सिक्कीम आणि जम्मू काश्मीर बघा इथं आपण कन्फ्यूज होऊ शकतो जम्मू काश्मीर म्हटल्यावर आपला थोडासा बर्फचादीत प्रदेश येतो पण तिथं फक्त नऊ संख्या आहे लडाखमध्ये मात्र जास्त आहे लडाखमध्ये चारशे सत्याहत्तर आहे आणि जम्मू काश्मीरमध्ये फक्त नऊ आहे सेकंड क्रमांक हा उत्तराखंडचा लागत असतो लडाख आणि उत्तराखंड हे दोन नावे व्यवस्थित लक्षात घ्यायचं ठीक आहे जम्मू काश्मीरमध्ये फक्त नऊ आहे दोन्हीमधील हा फरक डन नेक्स्ट आदिवास वाज बघा थंड व उंच प्रवत आणि बारा देशामध्ये आढळतो म्हणजे जगातील फक्त बारा देशामध्ये हा हिमबिबट्या आढळत असतो आणि सर्वात जास्त संख्या ही चायनामध्ये आहे हा एक मुद्दा महत्वाचा इथे सर्वात जास्त संख्या ही चायनामध्ये चीनमध्ये आहे ठीक आहे डन हा इथं जर प्रश्न आला तर चुकायला नको मात्र आता आपण भारताचा विचार केला तर सर्वात जास्त हे लडाखमध्ये आहे सर्वात कमी म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये नऊ आहे फक्त आणि ऑल ओव्हर जगाचा विचार केला तर सर्वात जास्त चायनामध्ये आहे सर्वात जास्त संख्या म्हणतो या ही कुठं आहे चायनामध्ये आणि टोटल जगभरातील फक्त बारा देशामध्ये हे बिबटे आढळतात थंड व उंच पर्वतेच्या ठिकाणावरती आतापर्यंत आपण जे काही हे गणना वगैरे केले त्यामध्ये एक संस्था एक नाव बघितलं होतं बघा इन आंतरराष्ट्रीय बी कॅट अलायन्स आय बी सी ए बघा एकोणतीस फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय बी कॅट अलायन्स म्हणजे ज्याला आय बी सी ए आपण म्हणतोय स्थापनेला मंजुरी देण्यात आली आणि दोन हजार तेवीस चोवीस ते सत्तावीस सत्ता अठ्ठावीस या पाच वर्षाच्या कालावधीसाठी दीडशे कोटी रुपये या संस्थेसाठी मंजूर करण्यात आले हा एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या यामध्ये बघा याचं मुख्यालय हे आपल्याकडे प्रस्तावित आहे पण फिक्स नाही सध्या पण ते भारतातच असणार आहे शंभर टक्के ठीक आहे आणि उद्दिष्ट काय जगातील सात मार्जर कुळातील प्राण्यांचे संरक्षण करणे ह्या संस्थेचं उद्दिष्ट आहे आता ते सात प्राणी कोण कोणते हे सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकतो यामध्ये बघा वाघ सिंह बिबट्या हिम बिबट्या प्युमा जागवार आणि चित्ता ठीक आहे यावरती प्रश्न येऊन गेलाय आणि पुढे येण्याची शक्यता सुद्धा जास्त आहे कारण पुढाकार आपण घेतला यासाठी ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये ठीक आहे ही संस्था स्थापन करण्यासाठी आणि जवळपास आपल्या पूर्ण जगामधील शहाण्णव देश या संस्थेचे काय सदस्य आहे हा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो बघा कंबाईनची ॲड तर सांगू शकत नाही पण एक्झाम मे बी सप्टेंबरच्या आसपास होऊ शकते ठीक आहे सप्टेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये पुढे सांगता नाही येत अजून काय होईल म्हणून त्यामुळे फिक्स आकडा म्हणजे फिक्स डेट आपण सांगू शकत नाही चला हे सात प्राणी कोणकोणते हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे आणि त्यातल्या त्यात भारतामध्ये कोणकोणते आढळतात तर वाघ सिंह बिबट्या हिम बिबट्या आणि चित्ता हे भारतामध्ये आढळतात आपल्याकडे पिमा आणि जागवार नेवा ठीक आहे हे प्राणी आपल्याकडे नाही आढळत चला हा एक महत्त्वाचा मुद्दा इथं तुम्हाला शंभर टक्के प्रश्न बनणार जसं आपलं जे आ, राज्य मासं आहे कोणता आहे सांगता येईल कोणाला महाराष्ट्र सरकारने नुकतंच एका माश्याला हो हो ठीक आहे घोषित केलंय ना तर सेम टू सेम आसाम राज्याने राज्यफळ म्हणून त्यांचं एक घोषित केलंय बघा काजी नेमू हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे कोणत्या राज्याचं आहे आसाम आणि कधी केले तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस जसं लिंबू असतो ना बघा लिंबाच्या साईजचा हा एक लिंबूच आपण ज्याला म्हणू आपल्या भाषेमध्ये ठीक आहे या फळाला त्यांनी राज्य फळाचा दर्जा दिलेला आहे आसाम राज्याने आणि यांचा जर विचार केला तर जवळपास पंधरा हे हजार हेक्टर क्षेत्रावर त्याची लागवड केली जाते हो सिल्वर पॉपलेट व्हिडिओ अडकत आहे बाकीच्यांना क्लिअर दिसतंय का कमेंट्स करा एकदा व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिअर आहे का चला फास्ट तर या संदर्भात आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे जे काही राज्य नव नवीन नवीन त्यांचं राज्यफळ असेल किंवा फुलपाखरू वगैरे असेल ते घोषित करत असतं ते आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे चला नो नो प्रॉब्लेम आहे बाकी क्लिअर आहे ठीक आहे बघा आसामचा जर आपण इतर विचार केला तर राज्य प्राणी त्यांचा एक शिंगी गेंडा आहे राज्यपक्षी पांढरे पंख असलेला बदक राज्य वृक्ष हेलॉंग्स नाव व्यवस्थित लक्षात घ्या त्यानंतर राज्य फुल आहे फॉस्टेल ऑर्किड आता तुमच्यासाठी एक होमवर्क आहे सर्वांनी काय करायचंय आपल्या महाराष्ट्राचं पक्षी राज्यपक्षी राज्यवृक्ष आणि राज्य फुल हे सर्व व्यवस्थित सर्च करून पाठच ठेवायचं आहे ठीक आहे याचा आन्सर द्यायचं सर्वांनी बघा व्हिडिओ जर अडकत असेल ना अच्छा तुमचं नेटवर्क इश्यू असू शकतो इकडनं ऑल ओके सगळं क्लिअर आहे ठीक आहे एवढं तुम्ही महाराष्ट्राच्या बाबतीत सर्च करायचं आहे ठीक आहे हे होमवर्क असेल तुमच्यासाठी चल इतर राज्याचा विचार केला तर बघा आंबा सर्वात जास्त हा आंबा एक असं फळ आहे आपण ज्याला म्हणू जे बऱ्याचशा राज्याचा हा काय राज्यफळ आहे त्यामध्ये आंध्र प्रदेश असेल बिहार छत्तीसगड गुजरात हरियाणा झारखंड कर्नाटक मध्य प्रदेश महाराष्ट्र ओडिसा पंजाब राजस्थान तेलंगणा उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या सर्व राज्याचा एकच कॉमन फळ आहे तो म्हणजे आंबा ठीक आहे आता इतर जर आपण बघितलं तर किवी किवी हे अरुणाचल प्रदेशचं आहे बघा फनस केरळ आणि तमिळनाडू काजू हे गोव्याचं आहे सफरजन हिमाचल प्रदेशचं आहे संत्री मणिपूर नागालँड ना आणि सिक्कीम अननस मेघालय त्रिपुरा लिंबू मिझोराम आणि आता बघितलं आपण आसाम ठीक आहे आणि काफळ हे उत्तराखंडचं आहे हे सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे ठीक आहे इथं जर कसाही प्रश्न फिरून आला तर तुम्ही टॅकल करता आलं पाहिजे तुम्हाला एक तर राज्याचं नावं देतील किंवा फळाचं नाव देतील ठीक आहे आणि सर्वात जास्त आंबा आहे राज्यफळ म्हणून चला इथपर्यंत क्लिअर का सर्व येस ऑर नो फास्ट लवकर सांगा जी साठी बेस्ट बुक सांगा ना कोणत्या साठी चलो क्लिअर चलायचं पुढे हो जॉब कर दो आणि जे आर पी एफ चे विद्यार्थी असेल किंवा स्टुडंट असेल त्यांनी काय करा पर्सनली कॉन्टॅक्ट करा त्यांना बुक लिस्ट वगैरे सांगणार आहे ठीक आहे हो एकशे बहात्तर सॉरी एकशे ब्याऐंशी नंबर काहीतरी बॅच आहे ती त्यामध्ये चला जी बी डबल ची पहिली बैठक बघा ग्लोबल बायोडायव्हर्सिटी फ्रेमवर्क फंड पहिलं तुम्हाला फुल फॉर्म माहीत असणं गरजेचं आहे फुल फॉर्मवरती सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो त्यामुळे फुल फॉर्म सुद्धा लक्षात ठेवा ठिकाण कुठे वॉशिंग्टन डी सी अमेरिका येथे कालावधी आठ ते नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे फेब्रुवारीमध्ये ही बैठक पार पडलेली आहे ठीक आहे आणि पहिली बैठक होती त्यामुळे आपल्यासाठी महत्वाचं आहे तुम्ही जर मागच्या कंबाईनचा विचार केला त्यामध्ये वन वनलाईनर जे प्रश्न विचारले गेले होते त्यामध्ये दोन ते तीन प्रश्न ह्या बैठकीवरती होते बैठक असेल परिषदा असेल यावरती तुम्हाला शंभर टक्के प्रश्न विचारले जातात आणि त्यातले त्यात ही पहिली आहे म्हणून चान्सेस थोडेसे जास्त आहे त्यामुळे व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे आवृत्ती ही पहिली होती त्यानंतर जी बी एफ एफ ही जी संस्था आहे ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये स्थापन करण्यात आली आणि उद्दिष्ट काय बघा कुनामिंग मॉन्ट्रियल जागतिक जैवविविधता फ्रेमवर्कसाठी निधी मान्यता दिलेले देश बघा एकंदरीत जर आपण सिंपल भाषेमध्ये याचा विचार केला तर ही जी बैठक आहे ही बाय ग्लोबल बायोडायव्हर्सिटी या विषयी होती म्हणजे जी ऑल ओव्हर जगातील जी जैवविधता आहे त्याचं संरक्षण करण्यासाठी ठीक आहे सिंपल भाषेमध्ये क्लिअर चला अजून एक महत्त्वाचा यामध्ये फक्त काय महत्त्वाचं आहे औ आवृत्ती किती थी, होती ठिकाण कोठं आहे आणि कोणती बैठक आहे त्यामुळे शॉर्टमध्ये सांगितलं आणि महत्त्वाचा मुद्दा आहे ठीक आहे चला नेक्स्ट बारा किल्ल्याचे रामसर वारसास्थळ दर्जासाठी नामांकन सॉरी वारसास्थळ दर्जासाठी नामांकन आहे आपण फक्त काय नामांकन केलं आहे बारा किल्ल्याचे आता तुम्हाला हे बाराचे बारा, बारा नावं लक्षात ठेवणं गरजेचं आहे का तर मे बी विचारलं जाऊ शकतं पण शक्यतो एक दोन वेळेस वाचून घ्यायचं आहे ठीक आहे हे फार महत्वाचं आहे आपण पहिल्यांदा हे नामांकन करतोय आणि त्यातल्या त्यात आपल्या महाराष्ट्रामधील किती आहे हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे बघा रायगड असेल सालेर असेल शिवनेरी लोहगड खांदेरी आणि राजगड प्रतापगड सुवर्णदुर्ग पन्हाळा विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग जिंजी हे तमिळनाडूमधील आहे ठीक आहे दोन हजार एकवीस मध्ये जागतिक वारसा स्थळाच्या तात्पुरत्या यादीत या किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे मराठा मिलिटरी लँडस्केपला सांस्कृतिक निकषाच्या म्हणजे कल्चरल क्रायटेरिया आपण ज्याला म्हणतो या श्रेणीमध्ये हे नामांकित करण्यात आलेले आहे फक्त नामांकन केलेले आहे फायनली यावरती डिसिजन झालेलं नाही हा एक मुद्दा लक्षात घ्या ठीक आहे जेव्हा फायनल होईल तेव्हा आपण इन डिटेलमध्ये यावरती बोलू चला सर्वात महत्त्वाचा हा या एका पेजवर तुम्ही जर मागचे क्वेश्चन पेपर ॲनालिसिस केले असेल तर तुम्हाला माहीत असेल कितीही वेळेस यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे आणि समोरसुद्धा येणारच आहे इथं तुम्हाला इयर विचारलं जात बघा भारतात सध्या बेचाळीस जागतिक वारसा स्थळ आहे हा एक आकडा क्लिअर झाला बेचाळीस इथं तुम्हाला कंपल्सरी लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यापैकी चौतीस हे सांस्कृतिक स्थळे आहे ठीक आहे सात नैसर्गिक आहे आणि एक मिश्र आहे एक मिश्र आहे डिव्हायडेशन सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे यापैकी महाराष्ट्रात सहा जागतिक वारसा स्थळे असून पाच सांस्कृतिक एक नैसर्गिक स्थळ आहे आपल्याकडे पाच सांस्कृतिक आणि एक नैसर्गिक आहे आता हा हे जे पॉइंट आहे हे व्यवस्थित लक्षात घ्यायचे अजिंठा लेणी एकोणीसशे त्र्याऐंशीला समावेश वेरूळ लेणी एकोणीसशे त्र्याऐंशीला समावेश एल्फंट लेणी एकोणीसशे सत्याऐंशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दोन हजार चारला त्यानंतर विक्टोरिया गॉथिक आणि आर्ट डेकोरेट एम्बुलन्स ऑफ मुंबई हे दोन हजार अठरामध्ये समावेश करण्यात आला आहे आणि लास्टमध्ये पश्चिम घाट हे दोन हजार बारामध्ये क्लिअर सर्वांना पश्चिम घाट दोन हजार बारा मध्ये इथं तुम्हाला वारंवार प्रश्न विचारला जातो हे सर्वांनी पाठच ठेवायचंय एकदम वाटलं स्क्रीनशॉट मारून घ्या चला फास्ट इथपर्यंत क्लिअर सर्वांना क्लियर का, यस सर नो चला क्लियर एच डी इडिटर तुम्ही काय करा नंतर मला मेसेज करा या नंबरला ठीक आहे मी कळवतो तुम्हाला बाकी सर्वांना क्लिअर ओके हां इथं तुम्हाला वारंवार प्रश्न येणार सप्टेंबरच्या आसपास कंबाईनची एक्झाम होऊ शकते त्या दृष्टिकोनातून अभ्यास चालू ठेवायचा चला क्लियर ओके okay, हे ते दोन तीन पॉईंट आहे हे आपण उद्याच्याला डिस्कस करू आणि तुमच्या सर्वांसाठी अजून एक ज्यांची कोणाची ग्रामसेवक हो, किंवा आरोग्यसेवक हो, एक्झाम असेल त्यांच्यासाठी आपण टेस्ट सिरीज लाँच करतो आहे त्यासाठी या नंबरला तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात आणि बाकी काही प्रॉब्लेम असेल तर बिंदास मेसेज करायचा डन उद्या आपलं सेम टायमिंग याच वेळेस आपण भेटू सेम टायमिंगला साडेतीन वाजता क्लिअर का आता लगेच लेक्चर आहे स्टुडिओमध्ये चला रिस्पॉन्स द्या येस सर नो आणि जे काय आपण टॉपिक डिस्कस केले रामसहस्थळे असेल किंवा अहवाल वगैरे असेल ते सर्वांनी एकदा व्यवस्थित पुन्हा एकदा रिवाइज करा डी पीडीएफ मी तुम्हाला टेलिग्रामला देतो ठीक आहे आणि फार महत्त्वाचे टॉपिक होते यावरती प्रश्न येण्याचे चान्सेस थोडेसे जास्त आहे उद्याच्या इथून पुढं आपण कंटिन्यू करणार आहे ओके ठीक आहे चला थांबू आपण थँक्यू ऑल ऑफ यू